काय नेमकं यातील प्रश्न आहे आणि सध्याचं स्टेटस काय? जे शासनाने जी आर काढलेला आहे शासन निर्णय, त्यामध्ये जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे जे आहेत, आंदोलनाचे गुन्हे आहेत, तर ते गुन्हे मागे घेण्यासाठी काही प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे. त्या प्रक्रियेप्रमाणे आम्ही आत्तापर्यंत 36 गुन्हे जे आहेत ते मागे घेण्याचा प्रस्ताव माननीय न्यायालयाला सादर केलेला आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्याने रास्ता रोकोचे गुन्हे आहेत किंवा जे ज्याच्यामध्ये काही नुकसान नाही झालेलं ते, आणि प्लस ज्याच्यामध्ये 5 लाखापेक्षा कमी नुकसान आहे अशा गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव न्यायालयापुढे ठेवलेला आहे. त्यामध्ये तरतूद ज्याच्यामध्ये नुकसान आहे ते नुकसान आरोपींकडनं वसूल करण्याची जबाबदारी पण टाकलेली आहे. आणि ते जर आरोपी देणार असेल तरच ते गुन्हे मागे होऊ शकतात. आरोपी किती अटक आहे सर आतापर्यंत? आतापर्यंत आपण 300 अधिक आरोपी अटक केलेले आहेत आणि अजूनही काही आरोपी आमच्या दृष्टीने अजूनही फरार आहेत, तर ते देखील आमचा त्यांचा शोध चालू आहे. आणि ही जे गुन्हे मागे घेण्याची जी प्रक्रिया आहे ती 31 जानेवारी पर्यंत ज्यांचे खटले न्यायालयात पेंडिंग आहेत त्यांच्याच बाबतीत आहे. त्याच्यानंतरचे जे गुन्हे घडले किंवा घडतील ते गुन्ह्यांचा याच्यामध्ये समावेश नाही. सर, शिवजयंती आहे, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने असेल रस्ता चक्का जाम करणं असेल अशा घटना आजही होत आहेत, तर अनुचित प्रकार घडू नये और मागच्या वेळेस ज्या पद्धतीने झालं होतं तशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी काय दक्षता घेतो आपण, कशा पद्धतीने त्यावरती देखील लक्ष? नाही, आपण यामध्ये जे मराठा समन्वयक आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत, लीडर्स आहेत त्यांच्या संपर्कात आहोत. जिथे जिथे रास्ता रोकोच्या वगैरे घटना घडत आहेत तिथे आपण त्यांच्याशी सामंजस्याने म्हणजे ते शांततेत होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु ज्या ठिकाणी रस्ता रोको झालेला आहे, रस्ता रोकोमुळे बाकीच्या लोकांच्या अडचणी निर्माण होतात, सामान्य माणसाला त्रास होतो, म्हणून आपण रस्ता रोकोचे काही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये जी आवश्यक ती प्रक्रिया आहे ती देखील राबवतो. जे आपलं मागण्या आहेत, ज्या आपल्या डिमांड्स आहेत त्या शासनापर्यंत सनदशीर मार्गाने कायदेशीर पद्धतीने पोहोचाव्यात, सामान्य माणसाला त्रास होऊ नये अशा पद्धतीचं आपलं आंदोलन असावं. आणि त्या आंदोलनाला आमचं नेहमीच सहकार्य राहील आणि कुठेही वातावरण बिघडणार नाही, हिंसक होणार नाही याची आंदोलकांनी काळजी घ्यावी. गावागावामध्ये जे सामाजिक वातावरण निर्माण झालेलं आहे दुर्दैवाने, तर ते आपल्याला परत व्यवस्थित करावं लागेल. त्यासाठी सर्व समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर असं सर्व आंदोलकांना सांगणं आहे की जे पण कराल ते शांततेच्या मार्गाने व्हावं, सनदशीर मार्गाने व्हावं.